बदली घोटाळ्याचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावली होती आणि आज सकाळी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहायला सुद्धा सांगितलं होतं। मात्र आता देवेंद्र फडणवीस जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणार नाही तर स्वतः पोलीसच फडणवीसांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावरती जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीसच फडणवीसांच्या घरी जाऊन जबाब नोंदवून घेतील। दरम्यान फडणवीसांना आलेल्या नोटीसी विरोधात भाजपने मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय। आज भाजपतर्फे राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटीशीची होळी केली जाणार आहे। तर या संदर्भात ट्विट करत असताना देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट असं आहे की सहपोलीस आयुक्त यांचा दूरध्वनी मला आलेला होता, त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही, आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ, मी माझे पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द केले असून दिवसभर घरी उपलब्ध असेन, केव्हाही येऊ शकता, जय हिंद जय महाराष्ट्र। दरम्यान विधानसभेमध्ये ठाकरे सरकारचा भांडाफोड केल्यानंच आपल्याला ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। पाहूयात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत। माझी अपेक्षा एवढीच आहे की माहिती बाहेर कशी आली याचा तपास करण्यापेक्षा योग्य वेळी, कारण 6 महिने सरकारकडे हा अहवाल पडला होता आणि त्या अहवालात कोणी कोणी किती किती पैसे दिले आहेत, कोण पैसे देऊन कुठल्या पोलीस स्टेशनला गेला आहे किंवा कोण कुठल्या जिल्ह्यात गेला आहे, अशी सगळी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असताना 6 महिने त्याच्यावर कुठली कारवाई सरकारने केली नाही, तर सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना पोलिसांनी पाचारण केलं पाहिजे असा सवाल या ठिकाणी आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।